नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पेपर जवळ आलेला आहे तेव्हा परीक्षेला जाता जाता रायटिंग स्किल मी तुम्हाला सांगते आहे. त्यामध्ये निबंधाचा प्रश्न असतो एसे रायटिंग. या एसे रायटिंगमध्ये वर्णनात्मक असतात, ते स्वतः तुम्ही बघितलेलं किंवा अनुभवलेलं एखाद्या प्रसंगाचं वर्णन असतं, ते तुम्ही तुमच्या भाषेमध्ये करायचं आहे. निबंध लिहिताना 4 ते 5 पॅरिग्राफ्स असले पाहिजे. आत्मकथनात्मक निबंधामध्ये मी पुस्तक बोलतो आहे, निसर्ग बोलतो आहे, हे आत्मचरित्र आहे. तुम्ही स्वतः अशा पद्धतीने लिहायचं, म्हणून निसर्ग बोलतो आहे, मी फळा बोलतो आहे, फळा म्हणजे तुमच्या क्लासरूम मधला बोर्ड, आणि मी शाळा बोलते आहे, यामध्ये मी पुस्तक बोलतो आहे, असे अनेक, म्हणजे तुम्ही स्वतः ते आहात तुमचं कथन. तर आता पुस्तक बोलतो आहे यामध्ये तुम्ही तुमचा रंगसाहित्याचे यामधला संदर्भ घेऊ शकता. तो कसा? तर त्यामध्ये कविता आहे, कादंबरी आहे, गोष्ट आहे, त्या पद्धतीने मी पुस्तक बोलतोय. अरे तुम्ही माझ्यापासून किती दुरावलात? पहिले सगळे मला वाचायचेत, मला खूप आनंद होतो, पण कधीतरी तुमचा हात मला लागतो तेव्हा असं वाटतं की आता मला हा वाचेल. पण अरे तुम्ही सगळे मोबाईलवर वाचत असता, पण माझ्यामध्ये काय काय वाचण्यासारखं. तर तुम्हाला म्हणजे ही सुरुवात जरी केली किंवा तुम्हाला, कारण मुलं फार हुशार आहात तुम्ही, तर अशासारखी सुरुवात जरी केली आणि त्यामध्ये पुस्तकामध्ये आलेल्या कथा आहे, गोष्टी आहे, त्यातला संदर्भ घेतला, तर मी पुस्तक बोलतोय वगैरे अशासारखे तुमचे निबंध तयार होतात. निसर्ग बोलतोय तर तुमचा कॅक्टसचा जो लेसन आहे की मी वाळवंटी प्रदेशात आहे पण तरीही मी कसं भरभरून देतो आहे, मी निसर्ग बोलतो आहे, अशा याने की मी ते पाणी कसं साठवून घेतो आहे, मी कसं सौंदर्य बहाल करतोय, हे सगळं तुम्ही लिहू शकता आहे. म्हणून निसर्ग बोलतोय, मी फळा बोलतो आहे, फळा बोलतो आहे, मला फार आनंद होतोय की मी शाळेमध्ये आहे, मी बोर्डवर मला लिहिल्या जात आहे, पण बऱ्याचदा आता टेक्निकली असल्यामुळे मला थोडं दूर सारल्या गेलंय. पण विद्यार्थी मित्रांनो, अरे तुम्ही माझ्याजवळ या, माझ्याशी बोला, माझ्यावर खडूने लिहा, अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता. आणि शाळा बोलते म्हणजे तुमचे अनुभव तुम्ही लिहिणार आहात, पण लिहिताना तुम्ही स्वतः ते आहे अशा पद्धतीने निबंध लिहायचंय. पुढचं आहे कल्पना प्रधान आहे की नाही. आता या कल्पना तुमच्या आहे, परीक्षा नसत्या तर, आई संपावर गेली तर वगैरे, तर म्हणजे तर हा शब्द ज्या ठिकाणी येतोय लक्षात घ्या, हा कल्पना प्रधान आहे. इमॅजिन त्यात लिहायचंय, हो परीक्षा नसत्या तो कितनी मजा आती है, क्या होता है, एक्झामही नाही राहतो. मगर उसका फायदा, उसका लॉस और प्रॉफिट क्या है, वो भी लिखना जरूरी है. लास्ट मग आई संपावर गेली तर, आता तुम्हाला माहिती आहे प्रत्येक घराघरात ही कहाणी आहे की आईच सगळं करते आहे, शाळा, कॉलेज, ऑफिसेस वगैरे सगळं सगळं ती करते, नोकरी करू नये. आणि ती जर संपावर गेली, मग तुम्ही स्वप्नात आहात आणि तुम्हाला असं जाणवलं आहे की अरे आई संपावर गेली आहे, उठायचं आहे, काय कराय, म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही लिहा की जेणेकरून तुमचे मार्क्स जाणार नाही. चौथा प्रकार आहे चरित्रात्मक. या ठिकाणी आता क्रिकेटर आहे, महान व्यक्ती आहे, थोर व्यक्तिमत्व आहे, अशा विषयीचं चरित्र तुम्हाला लिहायचं आहे. मग स्वच्छतेचे कोण आहे किंवा आधुनिक संत कोण आहेत, काय आहे, पण एक लक्षात घ्या, चरित्रात्मक निबंध लिहिताना त्या व्यक्तीविषयीची व्यवस्थित परफेक्ट माहिती तुम्हाला असेल तरच लिहायचं आहे. नाही तर मार्क्स मिळायचे म्हटल्यानंतर तुम्ही वर्णनात्मक, कारण हे तुमचं स्वतःच आहे, आत्मकथनात्मक निबंध आणि कल्पना प्रधान यामध्ये तुम्ही जास्त लक्ष द्या. पुन्हा एक सांगायचं तर तुम्हाला जे लेसन आहेत काय, आता तुम्हाला लेसन वरचे पॅसेज येणार आहेत, पोयमचे काही पॅसेज येणार आहेत, काव्यपंक्ती आणि सारांश लेखन आलेलं असतात. तर जेव्हा तुम्हाला एखादा एसे लिहायला वेळ मिळालेला नाहीये काय, अशा वेळेस पटकन सारांश लेखन पाहायचं आणि यापैकी कोणत्या सब्जेक्टला हे लक्षात येत आहे अशा प्रमाणे तो निबंध वाढवत न्या, ह्या हिम्स मी तुम्हाला देते आहे. पुढचा तुम्हाला पत्रलेखनाचा आहे, कारण सगळेच निबंध लिहायचे नाहीये, बरं, ऑप्शन आहे. पत्रलेखन आहे,
पत्रलेखनामध्ये बरेच जण कन्फ्यूज आहेत, म्हणून परीक्षेला जाता जाता पत्रलेखन कसं, तर दिनांक हे असं लिहायचं आहे, प्रति लिहायचंय, माननीय आहे, विषय आहे, महोदय. मग आता महोदय कोण आहे बरं, हे मागणी पत्रासारखे अप्लिकेशन्स आहेत या, त्यानुसार हे लिहायचं आहे. मी तर इथे तुमचं नाव लिहा, मी अबक, बरं, नाव लिहायचं म्हणजे तुम्हाला पत्रामध्ये तुमचं नाव दिलेलं असतं, म्हणजे त्या पत्रात प्रश्नामध्ये ज्या पद्धतीचं नाव आहे, मुलगा असेल तर मुलाचं नाव लिहा, मुलगी असेल तर मुलीचं नाव लिहा. तर मी तर तिथलंच लिहायचं, परफेक्ट लिहायचं आहे, पाहूनच लिहायचं आहे, शाळेचा प्रमुख या नात्यानं पत्र लिहितो लिहिते. आता मग विषय आहे, कशाविषयी लिहायचं आहे, तर दिलेला विषय इथे लिहायचा, हे लिहायचं नाही दिलेला विषय. फक्त इथे मी तुम्हाला समजावं म्हणून जो दिलेला विषय आहे तुम्हाला, की मागणी पत्र आहे पुस्तकांची, मग पुस्तकांच्या मागणी विषयी असं लिहिलं, किंवा दुर्गंधी विषयी, कचऱ्याच्या, रस्त्याच्या कामाविषयी, तर या ठिकाणी असं लिहायचं आहे, दिलेला विषय असं करू नका, मी हे तुम्हाला लक्षात येईल म्हणून लिहिलंय. शेवटी लिहायचं आहे, एक मी विसरले लिहायला, सगळ्यात शेवटी मागणी पत्रात लिहायचं आहे, तसदी बद्दल क्षमस्व. तसं मी पत्र पाठवलेले आहेतच युट्यूबवर, ते बघायचं आहे. म्हणजे माफी असावी लिहिलं, क्षमा असावी तरी, कारण यामध्ये चुकण्यासारखं आहे, तेव्हा माफी, तसदीबद्दल माफी असावी. आपला आपली नम्र, मग आता मुलगा आहे म्हणून आपला नम्र, आपली नम्र. आता इथे काय लिहायचंय बरं, की तुम्हाला जे इथे नाव लिहिलेलं आहे तुमच्या पेपरमध्ये, पत्रामध्ये, जो कोणी आहे, नसेल तर अबक लिहा, तर त्याचं नाव लिहायचंय, पत्ता लिहायचा आहे, म्हणजे हा तुम्ही लिहिताय म्हणून तुमचा. आणि ज्याला पत्र पाठवायचे त्याचे पूर्ण नाव, पत्ता या ठिकाणी लिहायचं आहे, म्हणजे या साईडला. ओके, एवढं लक्षात आलं आहे. आता पुढचं पत्र, की तुम्हाला कौटुंबिक पत्र आणि हे काही लक्षात येत नाही, तेव्हा अनौपचारिक पत्र जे आहे तेही मी तुम्हाला सांगते आहे. दिनांक लिहायचंच आहे, दी करून पॉइंट लिहिला तरी चालतो, त्याही पत्राला, याही पत्राला प्रिय लिहा, प्रिय मित्र, प्रिय ताई, प्रिय दादा, प्रिय आई बाबा लिहू शकता ना, पण तीर्थरूप हे आई वडिलांनाच लिहिलं पाहिजे. ती करून पॉइंट द्या आणि रूप लिहा, हे लिहेपर्यंत तुम्हाला स्पेलिंग चुकणार, तेव्हा ती करा, पॉइंट द्या, रूप आई वडील लिहा, तीर्थरूप आईस, वडील म्हणजे बाबा लिहा, पप्पा काय जे म्हणत असाल, तीर्थस्वरूप म्हणजे आपल्या आई वडिलांसारखेच कोण आहे, पुन्हा काका, काकू, मामा, मामी, मोठे बहीण भाऊ, दादा, वहिनी, जे काय असेल त्यांना लिहावे. आणि एवढंही करून आठवलं नाही तर प्रिय आई, प्रिय काका, प्रिय, हे तुम्ही लिहू शकता. आता तुम्हाला पत्र कशासाठी लिहायचं आहे, मित्र असेल तर कशासाठी लिहायचं आहे, तर अरे तू पास झालास वगैरे, हे सुद्धा मी पत्र तुम्हाला दिले, एकदा ते परीक्षेला जायच्या आधी लिहा, कारण रायटिंग स्किलला 30 मार्क्स आहे, 30, तेव्हा हे सोडू नका. हे सगळं पेपरमध्ये दिलेलं जरी व्यवस्थित लिहिलं, इथे तुम्ही सब्जेक्ट काय आहे तो लिहिला, तुमच्याबद्दल इथे माहिती लिहिणं, मी बरा आहे, काय आहे वगैरे, नंतर तुम्ही घरातील सर्व कसे आहेत, म्हणजे मोठे लोक आहेत, लहान आहेत, त्यांना नमस्कार लिहा, लहानास आशिष लिहा, आशिषला मार्क जाणार नाही पण आशीर्वाद कसं लिहायचं हेही लक्षात घ्या, तुमचाच लाडका अबक असं लिहा, म्हणजे जो सब्जेक्ट दिलाय तो लिहिणार आहात. इथे इथे तुमचा पत्ता लिहिण्याची गरज नाही, कारण तुम्ही मित्राला माहिती आहे कुठे राहतोय, मैत्रिणीला माहिती आहे कुठे राहतंय, आई बाबांना, ना रिलेटिव्हजला माहिती आहे. आता इथे पत्ता ज्याला आपण पत्र पाठवतो आहे त्याचा पत्ता इथे लिहायचा आहे. बरोबर, अशा पद्धतीने पत्र लिहायचं आहे, पण सोडून देऊ नका, कारण यामध्ये तुम्हाला 50-50 मार्क्स जरी मिळाले, हा म्हणजे जर 6 6 आहे, 6 मधनं तुम्हाला 3.5 जरी मिळाले, कारण या प्रत्येक गोष्टींना मार्क्स असतात, तरीही तुमचे सगळे मिळून 15-20-25 पर्यंत तुम्हाला मार्क्स मिळू शकतात, म्हणजे 20-25 मार्क्स तुम्हाला यामध्येच रायटिंग स्किलला मिळू शकतात आहे.
पुढचं आहे आपण घेणार आहोत सारांश लेखन, ज्याचा मी मध्ये उल्लेख केलेला आहे. सारांश लेखन आपण टॉरी हे कैसे लिखणार आहे, तुम्ही टीव्ही पिक्चर बघता, टीव्ही बघता, सिरियल बघता, तेव्हा तुम्ही 3 तासाचा पिक्चर सांगता का? नाही, शॉर्टकट घेता, पण महत्वाचे मुद्दे सांगता. मग अगदी शब्द मोजत बसायचं नाही, कारण पेपर तुम्हाला 15 ते 20 मिनिटं आधी लिहायचा आहे, सोडवायचा आहे, नाहीतर पेपर आपला लिहितच बसतो लिहितच बसतो लिहितच बसतो, असं करायचं नाही. आपले म्हणणे शॉर्टमध्ये लिहायचे, जसे एखादं म्हणजे मी आता हे पहिले सांगितलं, म्हणजे 3 तास स्टोरी आपण सांगतो का? शॉर्टकट. सारांश मधले जे वाक्य तुम्हाला पटले, जे विचार पटले ते लिहायचे, काहीही लिहून घेऊ नका, संपूर्ण उतारा लिहू नका, मुद्दे म्हणजेच पॉइंट्स अर्थपूर्ण असले पाहिजे. आणि 1/3 लिहायचं आहे, एखादा दुसरा शब्द जास्त झाला तरीही प्रॉब्लेम नाही, पण हे तुमच्या हातचे मार्क्स असल्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही हे मार्क्स घ्यायचे आहे, सोडून देऊ नका बेटा. जाहिरात लेखन, मोठ्या अक्षरात दिलेला विषय लिहा, तिथे सगळं दिलेलं आहे, मग मोठ्या अक्षरात लिहा, कमीत कमी शब्द वापरा, संपर्क म्हणजे त्या पेपरमध्ये क्वेश्चनमध्ये जे जे दिलेलं आहे ते तुमच्या आन्सरमध्ये आलं पाहिजे, म्हणजे मार्क्स कटणार नाही. आणि तुमचे खूप अगदी गाणे किंवा कविता असं लिहू नका, अट्रॅक्टिव्ह लिहा. तसेच संपर्क स्थळाचा पत्ता म्हणजे त्या पेपरमध्ये जे जे दिले क्वेश्चनमध्ये ते लिहा. ईमेल आयडी म्हणजेच प्रश्नात जे दिले आहे ते नीट लिहिणे, स्वतःचा लिहू नका. कथालेखन किती सोपं आहे बरं, पण आपण कथा कशी लिहायची, हे आता काही काही मुलांना वेळ पण असतो, काही जणांचा सराव जास्त असतो, असतो की नाही, प्रॅक्टिस जास्त झालेली आहे, त्यावेळेस मुलं काय करतात बरं, की अतिशय उत्तम पेपर लिहितात. मी पण चेक करायचे, त्यावेळात अतिशय उत्तम लिहायचे, की असं वाटायचं मार्क्स कट करायचं की नाही, पण लँग्वेज म्हटल्यानंतर मार्क्स हे कट होतात, कारण त्याचे काना मात्रा उकार आहे. आता मुद्दे दिलेलेच आहे कथालेखनामध्ये, आता कथालेखनालाही 6 मार्क्स आहे, जाहिरात लेखनालाही 6 मार्क्स आहे, म्हणजे आ जो पुढील कृती सोडवा, यामध्ये 1 आणि 2 तर याला ऑप्शन नाही आहे, ते तुम्हाला सोडवायचेच आहे. 3 परिच्छेद लिहायचे आहे, मग अगदी खूप मोठे नाही, 1 5-5 लाईन्सचे लिहिले तरी चालेल, पण मुद्दे सुत असलं पाहिजे. शीर्षक लिहिणे आवश्यक, वरती हेडिंग लिहिणं हे आवश्यक आहे. भूतकाळात कथा लिहायची आहे, जसे होता होते, आणि कथेच्या शेवटी तात्पर्य लिहायचंय, म्हणजे जसं मी पेपरमध्ये लिहिलंय यावरून काय दिसतं काय, तशा पद्धतीने शक्य झालं तर लिहा, अदरवाईज काही प्रश्न नाही, पण 6 पैकी तुम्हाला नक्कीच 3 ते 4 मार्क तरी मिळावे. आणि एक लक्षात घ्या की कथा एक आटपात नगर होतं, त्या गावामध्ये असं होतं, ते गाव तिथे तो सुशील नावाचा मुलगाच होता आणि तो राजाचा, ज्याला शक्य आहे तो जो अतिशय अत्यंत उत्तम प्रतीने लिहू शकतो आहे रायटिंग स्किल, त्याने नक्की लिहा. पण एक मी आपल्या नवनीत मधलाच एक गोष्ट तुमच्या समोर ठेवते फॉर एक्झाम्पल म्हणून. हा तर बघा, एक राजा, त्याची प्रजा अशी होती, आता तुम्हाला वेळ फार कमी आहे म्हणून सोडून देऊ नका, लिहित रहा. एक राजा होता, तो अतिशय कष्ट करणारा होता, परंतु त्याची प्रजा आळशी होती. तेव्हा राजाला अतिशय वाईट वाटायचं, त्या प्रजेला, आता प्रजा शब्द इथलाच आहे, उद्योगी बनवण्यासाठी राजा एक युक्ती करतो, म्हणजे मी फक्त एक शब्द लिहिला इथे, रस्त्यात मधोमध मोठा दगड ठेवतो आणि त्या दगडाखाली सोन्याची नाणी असलेली पुष्पिशवी ठेवतो. लोक उठतात, ते आळशीच ना, त्या रस्त्यावरून जाणं येणं करतात, अनेक लोक जात राहतात, पण तो दगड ते उचलण्याचेही कष्ट करत नाही, यावरून त्यांचा आळशीपणा दिसून येतो. परंतु एक गरीब माणूस तो उचलतो, कारण तो पोटासाठी कष्ट करतच असतो. पिशवीतील सोन्याची नाणी, मग आता तो काय करतो, गरीब माणूस तो उचलतो आणि त्याला ती पिशवी दिसते, ती पिशवी तो घरी घेऊन जातो, बघतो की पिशवीतील सोन्याची नाणी त्याला एकदम तो बघतो आणि त्याला आनंद होतो.
तो राजाकडे घेऊन येतो. परंतु राजा त्याला म्हणतो की नाही, ही तुझीच आहे. म्हणजे त्या माणसाने पिशवीतील सोन्याची नाणी जेव्हा बघितली तेव्हा त्याचा प्रामाणिकपणाही दिसून आला. तो कुठे गेला? म्हणजे हे आपण आपले शब्द आपल्या कल्पनेने लिहायचे आहेत. आता लोकांना हे कळते की अरे तो दगड आहे, आपण तो उचलला सुद्धा नाही. आणि तो उचलला असता तर आपल्याला हे मिळालं असतं, म्हणजे कुठेतरी त्यांच्या मनाला वाईट वाटतं. म्हणून सर्व लोक उद्योगी बनतात. त्या कारणामुळे आपल्यालाही असंच एखाद्या वेळेस फळ मिळेल हे लक्षात येऊन संपूर्ण जनता प्रजा उद्योगी बनतात. तात्पर्य काय आहे बरं? की कष्ट करणे उद्योगी बनण्याचे फायदे. साधं लिहा, यामध्ये भरपूर काय केल्याने होतं आहे रे, आधी केल्याची पाहिजे वगैरे, भरपूर भरपूर. पण वेळ कमी असतो, काही जणांना गोष्ट काय लिहावी काय हे लक्षात येत नाही. पण मार्क्स तर जाऊ द्यायचे नाही आहे. मग ह्यातून आणि यामध्ये अनेक शब्द आहे की ज्यामुळे तुमचे मार्क्स जाणार नाहीत. फक्त होते आहे होती अशा पद्धतीने लिहा. आता शीर्षक काय लिहिणार आहे? आळशी प्रजा आहे की नाही, किंवा कष्टकरी माणूस. युक्ती म्हणजे तुम्हाला जे राजाची युक्ती अशा पद्धतीचे तुम्ही लिहू शकता. हा मी मुद्दाम घेतलेला आहे कथालेखनाचा, आपल्या नवनीतमधलंच हे घेतलेलं आहे. बरोबर. आता हे झालं लेखन कौशल्य. तुम्ही म्हणाल मॅडम नुसती बडबड करतात आहे, पण विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे सगळं कळावं म्हणून सांगते. तसं व्याकरण जे आहे, ग्रामर पोर्शन, हा ग्रामर पोर्शन सुद्धा 20 मार्कांचा आहे. म्हणजे 20 आणि 30, 20+30 50 मार्क्स तुमच्या हातचे आहेत. आणि त्या व्यतिरिक्त पॅराच्या खाली जे ग्रामर आहे तेही, म्हणजे 60 मार्क्स तुमच्या हातचे. जर तुम्ही व्यवस्थित 60 पैकी 50 तर तुमच्या हातात येतील. तर ग्रामरमध्ये सुद्धा हे जे वाक्य दिलेले आहे काय आहे ते कशा पद्धतीने सॉल्व केले पाहिजे, सामान्य रूप आहे काय, हे मी सगळं तुम्हाला दिलेलं आहे. सो पुन्हा एकदा विश यू ऑल द बेस्ट. थँक यू.